या 6 जागांसाठी भाजपाचे 3, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 1 असे 7 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आज सकाळपासून महाविकास आघाडी सरकारचे नेते आणि भाजप यांनी प्रयत्न केले, मात्र ही चर्चा फिसकटल्याने राज्यसभेची निवडणूक अटळ झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होणार हे निश्चित आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अमरावतीची अनिल बोंडे आणि कोल्हापूरची धनंजय महाडिक तर शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार यांना संधी दिली. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिली आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 42 मतांची गरज आहे. त्यानुसार भाजपचे 2, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 2 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. मात्र भाजपने आणखी एक उमेदवार दिल्यामुळे आता भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात थेट लढत होईल. राज्यसभा निवडणुकीसाठी कोटा निश्चित करताना विधानसभेतील सदस्यांची संख्या महत्त्वाची असते. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 सदस्य आहेत, त्यातील एक जागा रिक्त आहे. विजयासाठीचा कोटा निश्चित करताना विधानसभा सदस्यांची संख्या भागिले निवडून द्यावयाच्या जागा अधिक एक असे गणित केले जाते. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.